अखेर सोलापूरचं नशीब उजाडलं। आरोग्य मंत्र्यांना वेळ मिळाला, गृहमंत्रीही सोलापुरात दाखल झाले। तोपर्यंत बाधितांचा आकडा 2000 पुढे गेला आहे, तर मृतांच्या संख्येबाबत सोलापूर शहर हे देशातलं तिसरं शहर ठरलंय। आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि साक्षात आरोग्य मंत्री राजेश टोपे देखील। अखेर या मंडळींना वेळ मिळाला कोरोना परिस्थितीचा आढावा घ्यायला, पण तोपर्यंत इथलं चित्र हे चिंताजनक बनलं। बाधितांचा आकडा 2000 गेला, तर मृत्यू दरानं मोठी काळजीच निर्माण केली आहे। परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर मगच दखल घ्यायची, अशीच बहुधा सरकारची कार्यपद्धती असावी। त्यानुसार हे मंत्री महोदय सोलापुरी दाखल झाले। इथल्या मृत्यूदराचा आरोग्य मंत्र्यांनी निष्कर्ष काढला, त्यावरचे उपाय सांगितले, पण हे घडलं कधी? 250 जणांचं जीवन संपल्यावर। खरं तर सोलापूरकडे वेळीच लक्ष दिलं गेलं असतं तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं। मालेगावची काळजी त्वरित घेण्यात आली, मात्र सोलापूर बेदखलच राहिलं। यातच सारं काही आलं। आता सुद्धा सारी मदार स्थानिक यंत्रणांवरच आहे। काहीस धडपडत का होईना, उद्या सोलापूर या संकटातून बाहेर पडेलही, पण इथे कोरोनाची परिस्थिती चिघळत असताना शहर आणि जिल्हा नेतृत्वहीन अशा पद्धतीचा राहिला। मायबाप सरकार इथल्या जनतेला कुठं दिसलंच नाही, आणि आता एकेकाची पायधूळ झडत असताना हातची वेळ निसटून गेल्याची जाणीव होते। देर आहे दुरुस्त आहे असं म्हणायलाही इथं जागा नाहीये। आता एक उपचार म्हणून अशा दौऱ्यांकडे पाहायचं दुसरं काय, अशी सोलापूरकरांची भावना झालेली आहे।